बाबांनी बंदूक हातात घेऊन धावत गेले महाराज, आणि असा नेम धरून बंदुकीची गोळी झाडली. तो आवाज ऐकला, दरोडेखोरानं मारहाण करायची सोडली, सगळं तिथंच टाकलं आणि दरोडेखोर पळून गेले. त्या प्रसंगानंतर दरोडे टाकायचे त्यांनी बंद केले. आणि त्या दरोडेखोरांमधला एक दरोडेखोर बाबांचा कट्टर भक्त झाला. बघा, चांगले माणसं सन्मार्गाला लागतील नवल नाही. दरोडेखोरांना सुद्धा बाबांनी परमार्थाच्या वाटेला लावलं. बाबांच्या जीवनातला सगळ्यात मोठा हा चमत्कार आहे.